अगर आपके घर में कोई अनजान व्यक्ति बर्तन या सोने के आभूषण चमकाने के पाउडर लेकर आते हैं तो सावध हो जाए, क्योंकि इमामवाड़ा पुलिस स्टेशन की हद में एक ऐसा ही मामला सामने आया है। प्राप्त जानकारी के अनुसार इमामवाड़ा पुलिस स्टेशन की हद में आने वाले फरियादी बेबी ताई मिंडे मंगलवार को दोपहर को घर में अपनी नातिन के साथ अकेली थी। तभी उनके घर पर एक अनजान आरोपी पीतल और सोने के आभूषण को चमकाने का पाउडर लेकर आया और उसने पहले बेबी ताई से घर से पीतल के बर्तन चमकाने के लिए मांगे। उसके बाद उसने कहा कि आपके हाथों के सोने के कंकन भी तो ये भी इस पाउडर से चमकाते हैं। बेबी ताई ने अपने हाथ से कंकन निकाल कर आरोपी को दे दिए। देखते ही देखते वो आरोपी कंगन लेकर फरार हो गया। ये देखकर बेबी ताई ने अपने नातिन को आवाज दिया, साथ ही आसपास के लोग भी जमा हो गए। काल दुपारी दीडच्या सुमारात मी घरी असताना झोपून होती। मी एक डेमो घेऊन आला एक माणूस, त्याने पितळीचं सामान साफ करतो म्हणून सांगितलं आणि नंतर त्यांनी साफ पण करून दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या हातातली सोन्याची बांगडी काढली आणि तो लगेच मला हळदान म्हटला आणि तो पळून गेला। त्याच्यानंतर मी पोलीस कंप्लेंट केली, पोलीसवाले येऊन गेले माझ्यासोबत चालत होते आणि नंतर मग ते परत गेले, मग नंतर परत आले, दोनदा आले। इसके बाद फिर्यादी ने इमामवाड़ा थाना में धोखाधड़ी की शिकायत दर्ज कराई। पुलिस आगे की जांच करी है। यातील फिर्यादी बीबीताई शिवचरण मेंढे वय 59 वर्ष राहणार उंडखाना या महिला घरी एकट्या होत्या। ते एकट्या असताना काल दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितले की माझ्याकडे मेटलच्या वस्तू चमकवण्याचं पावडर आहे, मी त्याचा आपल्याला डेमो दाखवू शकतो, तर ते त्याची मार्केटिंग करण्याकरिता मी आलेलो आहे असं म्हणून त्यांनी फिर्यादीला त्यांच्या घरातल्या एक पितळी वस्तू आणण्यास सांगितली आणि त्या पितळी वस्तूला त्याच्याजवळचं पावडर लावून त्याला घासून त्याने ते चमकावलं। हे झाल्यानंतर त्याने फिर्यादीला तुमच्या हातातील बांगडी सुद्धा काळी झालेली आहे, ती सुद्धा मी चमकवून देतो असं म्हटल्याने फिर्यादीने स्वतःच्या हातातील सोन्याची बांगडी वय अंदाज 2 तोळे हे त्याला दिली। त्यावेळेला फिर्यादीने त्या बांगडीला पावडर लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान फिर्यादीला आपल्या घरातील हळद घेऊन या, सोन्याच्या वस्तूला हळदीमुळे जास्त प्रभाव दिसतो असं म्हटल्याने फिर्यादी हळद आणण्यासाठी किचनमध्ये गेली असता त्या अनोळखी मुलाने फिर्यादीची सोन्याची बांगडी घेऊन त्या ठिकाणावरून निघून गेलेला आहे। तर या घटनेच्या अनुषंगाने आजूबाजूला विचारपूस केली असता त्याचा एक साथीदार घरापासून थोड्या अंतरावर मोटरसायकल घेऊन उभा होता, हा बांगडी घेऊन घराबाहेर पडले असता त्याच्या साथीदाराच्या बाईकवर बसून तो तिथून निघून गेलेला आहे। अशा संदर्भाने पोलीस स्टेशन इमामवाडा येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्यामध्ये हे आरोपी निष्पन्न करून पुढील कारवाई करण्याची तजवीज। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।